अभियांत्रिकी प्रवेशासाठीची जे परीक्षा आणि वैद्यकीय प्रवेशांसाठीची ई टी म्हणजेच नीट ही परीक्षा कोरोना संसर्गाच्या स्थितीमुळे पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली वेगवेगळ्या राज्यातल्या अकरा परीक्षार्थींनी ही याचिका दाखल केली होती विद्यार्थ्यांचं करिअर दीर्घकाळासाठी अधांतरी ठेवता येणार नाही असं मत न्यायमूर्ती अरुण मिश्रा न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या पीठानं व्यक्त केला कोरोनामुळे आयुष्य थांबून राहू शकत नाही सुरक्षेची सर्व खबरदारी घेऊन पुढे जात राहणं अपरिहार्य आहे असं न्यायमूर्ती मिश्रा यांनी स्पष्ट केलं यामुळे आता अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार म्हणजे येत्या एक ते सहा सप्टेंबर दरम्यान होतील तर नीट म्हणजेच वैद्यकीय प्रवेश परीक्षा तेरा सप्टेंबरला होणार आहे